मिरज्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून भव्य पथसंचलन करण्यात आलेलं आहे. दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिके करण्यात आलेली आहेत. हवेत अश्रुधुराचे नळकांडे फोडले. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी यावेळी नागरिकांची गर्दी झालेली होती. मिरजेत आगामी गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाकडून दंगल विरोधी प्रात्यक्षिके आणि पथसंचलनचे आयोजन करण्यात आलेले होते. मिरजेतील दर्गा चौकीतून या पथसंचलनाला सुरुवात झाली तर महाराणा प्रताप चौक या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. RCP पथकाकडून हवेत अश्रुधुराचे नळकांडे फोडून दंगल नियंत्रण पथकाने प्रात्यक्षिके सादर केली. शहरात शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज असून आगामी गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद या सणामध्ये कोणत्याही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस दल 24 तास कार्यरत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी दिलेली आहे. यावेळी मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, मिरज शहरचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, कुपवाड MRTC पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह मिरज विभागातील सर्व प्रभारी अधिकारी 160 पोलीस अंमलदार इत्यादी यावेळी उपस्थित होते. मिरज उपविभागामध्ये मिरासो दर्गा ते गांधी चौक इथपर्यंत आज रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या गणेशोत्सव 2023 तसेच ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या अनुषंगाने जातीय आणि सामाजिक सलोखा राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आलेली आहे ह्याचं एक डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा दंगा काबू योजनेच्या डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून महाराणा प्रताप चौक तसेच गांधी चौक येथे करण्यात आले आहे. हे मिरज शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे रूटमार्च झाल्यानंतर रूटमार्च पुढे भारतनगरच्या भागातून म्हणजे महात्मा गांधी चौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पुढे संत रोहिदास कमान ते सोसायटी चौक कुपवाड या हद्दीमध्ये सुद्धा आज रूटमार्चचे आयोजन करण्यात आलेले आहे. गणेश आवळे, SBN मराठी, मिरज.